औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नडमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांची राजकीय एंट्री जोरात झाले, कारण मंडळी शेतकरी मोर्चाच्या माध्यमातून संजना जाधव यांनी मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आणि हे शक्तीप्रदर्शन आगामी निवडणुकांच्या करता होतं अशी चर्चा आहे। संजना जाधव यांनी मंगळवारी कन्नडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकरता त्यांनी धडक मोर्चा काढला होता। मात्र या मोर्चामुळे संजना जाधव यांच्या राजकीय लॉन्चिंगची औरंगाबाद जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे। संजना या त्यांचे पूर्वाश्रमीचे पती आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। काही वर्षांपासून संजना आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात कौटुंबिक कलह सुरू आहे, त्यामुळे हे दाम्पत्य विभक्त राहत आहे। संजना या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत, त्यामुळेच त्यांच्या शेतकरी मोर्चाला वेगळं महत्व प्राप्त झालं होतं। मी आणि माझे सर्व शेतकरी कष्टकरी बांधव रस्त्यावर उतरलो आहे। शासनाने कुठेतरी त्या ठिकाणी आमची दखल घेतली पाहिजे, त्याच्यासाठी आज आम्ही या रस्त्यावर इथे रस्त्यावर उतरलो। शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने संजना जाधव यांनी हर्षवर्धन जाधव आणि विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांच्यासमोर राजकीय आव्हान उभं केलंय। विशेष म्हणजे संजना जाधव यांचा मोर्चा पाहण्याकरता स्वतः हर्षवर्धन जाधवही आले होते, मात्र त्या दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही। त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी घोषणाही दिल्या, तर आमदार उदयसिंह राजपूत यांनी संजना जाधव यांच्या मोर्चाचं स्वागत केलं। कुठलाही मोर्चा झाला, मोर्चा आला तर आमच्या दृष्टिकोनाने किंवा आम्ही विधानसभा सदस्याच्या नात्याने पण आणि आम नागरिकच्या नात्याने पण मी असा विचार करतो, त्या मोर्चाचं मी स्वागत करतो। कन्नडमध्ये संजना जाधव यांच्या मोर्चाला मोठी गर्दी होती। विशेष म्हणजे महिलांचाही सहभाग लक्षणीय होता। खरे तर संजना जाधव यांचा हा पहिलाच मोर्चा होता, पण तो यशस्वी करण्यात त्यांना यश आलं। आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास संजना जाधव यांनी निवडणूक लढवली तर हर्षवर्धन जाधव यांच्या मतांचं प्रमाण कमी होणार आहे आणि याचा फायदा ठाकरे पक्षाचे आमदार उदयसिंग राजपूत यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र संजना जाधव या निवडणूक लढवणार का, त्यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार, हे सगळं गुलदस्त्यात आहे। औरंगाबादहून सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।